पिंपरी चिंचवड शहरात एकीकडे दिवसाड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत आणि दुसरीकडे मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये पिंपरी चिंचवडमधील नेहरू नगर जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला असून नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी अद्यापही पालिका कर्मचारी आले नाहीत दरम्यान शहरातील नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय अशातच जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावं लागतंय प्रशासन यावर मात्र निगरगट्ट असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय